संग्रामपूर तालुक्यातील रुधणा वकाना येथील जवळपास 300 ते 400 विद्यार्थी हे शिक्षणाकरिता जळगाव जामोद येथे दररोज येणे जाणे करत असतात. जळगाव आगाराच्या जळगाव ते भेंडवळ सह बसेस मागील जुलै महिन्यापासून कमी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना कमी बसेस अभावी वेळप्रसंगी शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. मर्यादित असलेल्या बसेसमध्ये महिलांना 50% सूट मिळाल्याने महिलांची संख्या अधिक प्रमाणात असते, तसेच 75 वर्षावरील वृद्धांना मोफत प्रवास असल्याने त्यांची सुद्धा संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जळगाव आगाराच्या बसेस ह्या अगोदरच पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात. परिणामी रुधाना फाटा येथे बसेस कित्येक वेळा थांबत सुद्धा नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना कित्येक तास बसची वाट पाहत अखेर घरचा रस्ता शोधत शिक्षणाशिवाय घरी परतावे लागत आहे. तर अनेक विद्यार्थी खाजगी वाहनाने प्रवास करून शिक्षण घेत आहेत. MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव. आणि मला खूप तकलीफ होते आणि एसटी वाले मला चढू देत नाही, खूप प्रॉब्लेम होते. आता जण चढताना प्रॉब्लेम होते काय? शेगाव डेपोची बस घेत नाही म्हणा तुम्ही करू चांगे फळून शेगाव बस घेत नाही आणि कंडक्टर म्हणतात की तुम्ही खाली उतराना आम्हाला खूप तकलीफ होते. बरं, डेपोचाच यायला बसता येईल म्हणजे सरकारची एसटी आहे हे ध्यानात घ्या. या मुलांसाठी शेगावची कंडक्टर म्हणते की अजिबात बसायचं नाही या एसटीत. त्या दिवशी 100 मुली तिथं होत्या लुटून देवा ही अक्षरशः त्या एसटी मध्ये होतो. यायचा सगळ्यांच्या मनोबत तुम्ही एक वेळा लिहून घ्या आणि सरकारला हे निवेदन काय तपली यार तुले काय दिलत शिवाय बाबासाहेबांमुळे तुम्हाला हे शिक्षण महात्मा फुलेमुळे झाशी इकडे काय त्रास आहे सांग बाय काय त्रास आहे बरोबर.